नमस्कार. सहज मी अरविंद आठले. सहज स्वयंपाकाच्या 49व्या भागात आज मी तुमचं स्वागत करतो आहे. इतके दिवस तुम्ही इतके वेगवेगळे पदार्थ खाल्ले, वेगवेगळे केले, चमचमीत म्हणा, छान चवीला, पोटाच्या वरही काही वेळा आवडले म्हणून खाल्ले असतील. तर हे सगळं पचण्यासाठी जर काही पोटाचा त्रास झाला, गॅसेस झाले, इतर काही झालं, तर तब्येतीला चांगलं असावं म्हणून आज मी तुम्हाला पाचक कसं करायचं हे शिकवणार आहे. तर पाचक करण्यासाठी आपण काय केलं, आपला हा कालचा रस उरलेला आहे, आल्याचा रस हा घेतलेला आहे आपण, त्यानंतर लिंबाचा रस घेतलेला आहे, त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे. थोडा हा ओवा चांगला कुटून बारीक करून घेतलेला आहे आणि हे एक भांडं आपण घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण हे मीठ मिसळलं, ओव्याची पावडर मिसळली आणि हा जो रस आहे, आल्याचा रस छान आपण घरी काढलेला आहे, तर हा मिसळला आणि हे शेवटला हे जो लिंबाचा रस आपण काढला होता हा आता मिसळला. अगदी सोपं काम. त्यानंतर फक्त हे सगळं सामान व्यवस्थित आपण ढवळून घेतलं. खालचं मीठ मिसळलं पाहिजे, ओवा मिसळला पाहिजे आणि हे दोन्ही रस आपण घातले आहेत हे छान मिसळून आले पाहिजे. हे इतकं सोपं आहे. रस काढायला तुम्हाला जो काही वेळ लागला, आता माझा अनायासे कालच्या ह्याच्यातला उरलेला होता. आपण जे सरबत केलं आवळ्याचं, त्याच्यामध्ये आपण आलं घातलं होतं, लिंबू घातला होता आणि त्यातले हे दोन शिल्लक होते थोडे थोडे, म्हणून मी हा मधला शॉर्टकट मारला. ते दोन पदार्थ घेऊन फक्त त्याच्यामध्ये हे इतर दोन पदार्थ मिसळले, एक तर ओवा आणि काळं मीठ, हे मिसळलं आणि हे झालं तयार. आपलं पाचक तयार आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला पोट बिघडते असं वाटलं, गॅसेस होतात असं वाटलं, त्यावेळी ह्याचा तुम्ही वापर करा आणि थोडी अशी हातावर घ्या, चव बघा, एकदम मस्त छान चव आलेली आहे. छान पाचक तयार झालेला आहे. फक्त एखाद्या काचेच्या बाटलीत किंवा काचेच्या ह्याच्यामध्ये घट्ट असं झाकण लावून ते तुम्ही ठेवा. एवढं ठेवलं की हे तुम्हाला महिना दोन महिने जायला तर काहीच हरकत नाही आहे. तर हे आता अशा प्रकारे आपलं हे पाचक तयार झालेलं आहे. आता याच भागामध्ये आपण पुढे जवसाची चटणी करणार आहोत. जवसाची चटणी ही पुष्कळ औषधी आहे, विशेषतः कफाचे जे हे असतात रोग, त्याच्यावर ही फार औषधी होते. तर यासाठी आपण काय केलं आहे, एक छोटी वाटी आहे माझी, याच्यात मी जवस घेतली आहे. जवस बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नसतील. हां, त्यानंतर आपण हे आमचूर पावडर घेतली आहे थोडीशी, एक अर्धा पाऊण चमचा. त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे किसून. त्यानंतर या मसाल्याच्या सामानामधलं आपण फक्त तिखट मीठ वापरणार आहोत. नंतर इथे आपण कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केला आणि हे आता दोन्ही आपण भाजून घेणार आहे. पहिले कढई आपण तापायला ठेवलेली आहे आणि हे जवळ जे आहेत हे आता आपण भाजणार आहोत. मंदच तसं केलेलं आहे गॅस. हे असे भाजायचे. आता हे भाजतोय आपण. हे पाहू येत आहे एक एक असा तीळ मध्ये उडतो पारा भाजल्यानंतर. चटचट तुम्हाला आवाज येत असेल. हा, आता हा गॅस मी बंद केला. हे भाजलेत आपले. ह्याच्यावर आता झाकून ठेवा, कारण ते उरत आहेत. आपण ताटली ठेवली होती, तडतड करायला लागले, ते उडतात अंगावर, त्यामुळे त्यावेळी ताटली ठेवणं आवश्यक आहे. आणि हे आता भाजले गेले आहेत, तर हे मी गार होण्यासाठी इकडे एका ताटलीमध्ये काढून ठेवतो आहे. तर त्याच गरम कढईमध्ये हे आपण खोबरं घेतलेलं जे होतं ते आपण भाजणार आहोत. गॅस थोडा पुन्हा चालू केला, बारीक केला. कढई गरमच आहे आपली,
थोडासा लालसर होतोपर्यंत हे आपण भाजून घेणार। तर हे आता आपलं खोबरं पहा, याचा रंग बदललेला आहे आणि असा छान त्याचा वास सुटतो या भाजलं गेलं म्हणजे। गॅस आता बंद केला आपण आणि या उरलेल्या ह्याच्यातच हे आता आपण भाजून घेणार आहे। हे चांगलं गरम आहे त्यामुळे उरलं जे काय थोडंफार पांढरट आहे तेही रंग बदलेल त्याचा। हां, तर आता हे जवस आपण या छोट्या मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आणि हे आता आपण बारीक करणार। हे पहा असं छान बारीक झालेलं आहे ते। आणि आता थोडं हे आता हे आपण बारीक केलेलं आहे एका छोट्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार। हा, आणि ते भांड आता पुन्हा मिक्सरला ठेवून पॉटमध्ये आता आपण हे खोबरं घातलंय भाजलेलं जे होतं आपलं आणि ते आता बारीक करून घेणार। खोबरं भाजलं असल्यामुळे ते पटकन बारीक होणार। हे पहा थोडं अजूनही थोडं बारीक पाहिजे, वर हे कडेला चिकटून राहत आहे, हे काढायचं असं, हाताने काढलं तरी चालेल। आणि एकदा पुन्हा आपण थोडं ते फिरवून घेणार। आता हे आपण ह्या ह्याच्यात काढून घेणार आहे। हे आता ह्याच्यात आपण मिसळ आहे भाजलेलं, त्यानंतर हे अमचुराचा पावडर आहे ती घालणार आपण, थोडा आंबटपणा छान चटणीला यावा म्हणून। आणि साधारण तिखट आपल्याला कमी जास्ती जसं हवं असेल त्याप्रमाणे हे तिखट घालणार, तसं मीठ घालणार। आणि हे छान असं हाताने कुस्करून घेणार। मिक्स करून तयार झालेली आहे, छान मिक्स झालेली आहे, सुंदर त्याचा रंग जो यायचा जवसाचा तसा आलेला आहे। आणि आपला हा भाग आता जवसाच्या चटणीचा पूर्ण झालेला आहे। तर हे आज 49 भागामध्ये आपण एक तर पाचक शिकलो जे आरोग्याला अतिशय चांगलं पोटाला उपयोगी आहे आणि दुसरी आरोग्याला चांगली असणारी म्हणून ही जवसाची चटणी, असे दोन भाग या भागामध्ये 49 भागामध्ये आपण शिकलो। तर आता आपला निरोप घ्यायची वेळ आली आहे। नमस्कार, छान राहा, आनंदाने राहा, सुखात राहा, धन्यवाद, नमस्कार।